तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन एक असं भन्नाट व्हिडिओ मध्ये। तर आज आपण जाणार आहेत, ऍक्च्युली मला पण माहित नाही आपण कुठे जाणार आहेत, फक्त मित्रांनी बोलले आहेत की आपण पंढरपूर आणि महाबळेश्वरला जाणार आहेत, तर तिकडेच जाणार आहेत, पण एक्झॅक्टली माहीत नाही पहिले कुठे जाणार आहेत। एक मित्र आहे, मित्राच्या गावामध्येही जायचं आहे आपल्याला, मग तिकडचं विलेज लाईफ कसं आहे ते आपण बघणार आहेत। पुण्यापासून थोडं लांब आहे, पुण्यापासून असं 30 किलोमीटर आहे आय थिंक, तिकडे जायचं आहे। तर तिकडचं बघू गावाकडचं वातावरण कसं आहे आणि बघू थंड। तर आता फक्त आपण रात्री 2 वाजले आहेत म्हणून मी थोडा हलू बोलतो आहे आणि सर्व घरातली झोपलेले आहेत त्यासाठी, आणि आपलं पॅकिंग चालू आहे फक्त बॅगमध्ये। आज रात्री पूर्ण भरणार आहेत आपण थोडंसं जे आहे ते, आणि हा एक शर्ट आपलं इस्त्री करायचं राहिलेलं आहे, आणि हा एक कुर्ता घेतला यासाठी की जेजुरीला जायचं प्लॅन झालं तर घेऊ जाऊ, नाहीतर जसं हे आपण पंढरपूरला हे घालूच शकतो, काही हरकत नाही। बस चला मग आता आपण उद्या आपण इव्हिनिंगला जायचं आहे, किती 7-8 नाही मला निघायचं आहे 1 तारखेला, आपण वाजले तर 2 वाजले म्हणजे। आणि आता हे बॅगेमध्ये आपले पॅक करू बॅग, आपण कलसुबाई ट्रेक केलं होतं तर पूर्णपणे बॅग मागलेलं आहे, कॅमेरामध्ये नाही होत कॅप्चर, पण थोडंसं वरच्यावर फडका फोडवायला लागले, हे पण फाटली थोडीशी ट्रेक करता वेळी। एनिवेज आपल्या ह्या असं शूज घेतलं, शूजच्या सोबत आपण कधी पण लॉंग ट्रिप करतो आहे ना आपण, तर शूजसोबत आपल्याला एक अशी सॅन्डलही घेतली पाहिजे सोबत, कारण की शूज घालता घालता पायांना जर असं ह्या येते वळा पण येतो, मग तेव्हा हलका पण वाटण्यासाठी कधी पण सोबत सॅन्डल एक वापरली पाहिजे। आणि आपल्याकडे टी शर्ट असेल ना तर आपण असं रोल केलं पाहिजे त्यासाठी, म्हणजे जागा आपली जास्त वाचून राहते म्हणून मी असं रोल केलेले आहेत, म्हणजे आपली जागा जास्त लागणार नाही। चला मग आता आपण हे सगळं पॅक करू बॅगेत, आणि दुसरं सामान आहे ते उद्या भरू आपण बॅगेमध्ये सकाळी। ओके तर आता आपण आहेत कल्याणला, मित्रांना पिकअप करण्यासाठी आपण आलो आहे। आपण रात्री बघितलं होतं 2 वाजता आपण इस्त्री करत होतो आणि आता वाजलेत 12, तर आपण इथलं निघू। तर आपल्या सोबत आहेत भावेश आहे, आधी जसा होता ना भावेश मात्रे, कल्पेश हा आपला रायडर, आपले रायडर बोलतोय, हा आपला ड्रायव्हर आहे आणि येताना हा ड्रायव्हर आहे रन्नो जतीन भाऊ, आपला नारळ पडतोय गाडीला, गाडीला तिथे मोर्या गणपती बाप्पा हर हर जय श्री राम राधे राधे। तर मित्रांनो मी असं बोलत होतो की भूषण पंडित ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप स्वागत करतो, आमची तर्फे कल्पेशला काय झालं, कल्पेश आज खूप मुका मुका असं दिसत। आता आपण आहे एक स्टॉप घेतलाय आपण डायरेक्ट थेट जेजुरीमध्ये, अजून आपल्या जेजुरी असेल 10 किलोमीटर जेजुरी आहे। तर आता इथलं थोडं वेळ सीएनजी आपली संपलेला आहे, तर सीएनजी टाकल्यावरती आपण इथल्या थोड्या वेळात निघू, इथून आपल्या जेजुरीपासून 100 किलोमीटर असेल अजून पंढरपूर, 100-150 किलोमीटर आहे पंढरपूर, सगळी पोरं थंडीने गारडल्यात। मला पण झोप खूप आले, सो झोपून घ्यावा आणि तुम्ही फक्त नजारे बघा आता थोड्या वेळा, आता सूर्योदय पण होणार आहे तर तुम्ही नजारे बघा आता। चला
मित्रांनो आपण आहे आता जेजुरी मध्ये, तर आपण पहिले पंढरपूर करणार आहेत आणि मग जेजुरीला जाणार आहेत. तिकडून येताना परतीचा प्रवास करू तेव्हा जेजुरीचं दर्शन घेऊ खंडोबाच. चला पुढे जाऊया, ब्रेक खतम, टाटा बाय बाय, सी यू. यो मार, यो राईट मार, यो राईट मार, मार यो राईट, तिथे नाही तुला, तुझ्या रस्त्यावर नाही. तरी मित्रांनो, तर आपण पोहोचलो आहेत 8 घंट्याच्या प्रवासानंतर पंढरपूर मध्ये. तर आता बॅग आपण काढत लावल्यात सगळे, मी पण माझी बॅग घेतली सोबत. त्याच भावाने 8 घंटे गाडी चालवली खूप, आणि हा एक यांनी खूप कमी चालवली, यांनी सर्वात जास्त झाली रात्रभर. तर आपण आता चंद्रभागेवरती जाणार आहेत नदीकाठी, तिथं आंघोळ करण्यासाठी त्याच्यासाठी तयारी करत आहेत सगळी पुरा. बरोबर ना, बाथरूमला जायचं आहे. बाथरूमला मलाही जायचं आहे, तुला सगळ्यात पहिले जायचं आहे. सर अरे पोरांनो, ये नुसता यो नुसता ना आलो होतो जो भी लो दो लो. बाहेर निघू, पार्किंगला आपण गाडी लावलेली इथे. चलो तरी काय, वेलकम टू पंढरपूर. तर कुठे जायचं आहे पहिले? पहिले पाप सगळे धुवले, पाप धुवायचं येत होई. आपण पहिले कुठे जात आहे नाश्ता करायला? पहिले पहिले अंघोळ करून आपल्या अंगावरील सर्व जे पण पाप वगैरे असतील ते शुद्धीकरण करणार स्वतःच. मग निर्मळ मनाने आपण. आवाज येईल का ऐकायला? आवाज ऐकायला येणार आहे का माहित नाही, कारण की गाड्यांचा पण आवाज खूप आहे इथे. समजून घ्या जरा. आपल्या पांडुरंगाचं विठ्ठलरायाचं आपण दर्शन घेणार आणि दर्शन घेतल्यानंतर मग पेटपूजा करूया. ओके ओके, गॉड गो. नाही आहे आपली पंढरपूर, तुम्हाला तर दाखवतो आपली. जगण्याचे देवा लाभोयसे बळ, दुर्गुणाचा वळ पहा. तर आपल्या समोर मंदिर दिसतोय, हा बघा. जय श्रीराम. आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे काही दिसतो नाही.
मित्रांनो, मी आता भासलेला आहे. मी सिनेमॅटिक शॉट घेण्याचे नादामध्ये सगळी ग्रुप आपला पुढे गेला आहे. कुठे गेला माहीत नाही एक्झॅक्टली, पण मी भासलो एवढा नक्की. मला माहीत नाही ते कुठे आहेत ॲक्च्युली, त्यांना आता कॉल करायला लागेल कुठे आहेत ते. ओके, आता मंदिर छोटे छोटे म्हणू लागले. सिनेमॅटिक शॉट होते कसे वाटले? तिथं नदीकाठी जाऊ ना आपण चंद्रभागाच्या तिथे, तेव्हा तिथले पण तुम्हाला शॉट दाखवतो. पहिले त्यांना भेटू देस कुठे ते बघू दे, कॉल करतो त्यांना. ओके, जस्ट आता कॉल केलं होतं त्यांना, तर ते आपले आहेत इथे समोर. पण हा मंदिरचा लुक बघा ना काय वाटतो. असं वाटतं मला, मी बनारसच्या व्हिडिओ बघितले होते ना, त्याच्यासारखं वाटते थोडंसं फार मला. छोटंसं मंदिर आहे, शंकराचं आहे, नंदी आहे म्हणजे शंकराचंच मंदिर आहे. सो खरा लुक दाखवतो, करणार एकदम खतरनाक. बघा ही आहे आपली पंढरी, वारकऱ्यांची पंढरी. तर आता आहेत कुठे ते बघायला लागतील त्यांना कुठे आहेत ते. तर ते बोललो होतं काय, हे मंदिराची इथे, हे मंदिराची इथेशी बोललो होतं समोर, पण एक्झॅक्टली आता इथं कुठं दिसत नाही. त्यांना ओळखतं का यांना? हे दिसत का कोण आहेत? त्यांना ओळखलं असेल ना, ज्यांनी ओळखलं असेल ना त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा. ओके ठीक आहे ना, आपले चंद्रभागाच्या तिरे आलोय आणि आपल्याला वासुदेव दिसलेले आहेत. तर आजो मला असं म्हणायचं, आताच्या मी काय विचारतो, आताच्या पिढीसाठी तुम्ही काय बोलतील का? बोला ना, दोन शब्द बोला. आताच्या पिढीसाठी, आताच्या पिढीचा असा आहे चालू पिढी. आता आंघोळ करीन निघून जाईल त्या लगेच. त्या पिढ्याला ओळख राहिली, ओळख राहिलं त्या पिढीमध्ये, ओळख राहिलं. हे पहिला रामराज्य गेलं, कलियुग आलं. हे कलियुग हे तुमचं आहे, आमचं युग गेलं. त्या कलियुगामध्ये ओळख नाही, पाळत नाही, काही नाही. फक्त आता घेतलं जोपर्यंत भगवंत आहे, पांडुरंग आहे, तोपर्यंत आपण आहे. पण आजकाल ना, आता आमच्याकडे पण गावाकडे ना, आता तुम्ही काय दिसतच नाही जास्त रे. पहिले जेव्हा आम्ही पहिले लहान होतो ना, त्याच्या टायमाला दिसत होतो मी सर्व. हा, चावे ठाण्यामध्ये. तुम्ही तुमची पण इथले इथेच फिरता का तुम्ही? ठीक आहे, चालेल. आळंदीला काही वेगळी, आळंदी देहो पैठण नाशिक आता त्रिमेश्वरला निघाली. आता कुठे जाणार आहेत? त्रिमेश्वर, आता त्रिंबकेश्वरला जाणार. त्रिमेश्वरची यात्रा. हा, आता यात्रा येईल ना. हा बरोबर. चला मग पाया पडतो तुमच्या ना. चला मित्रांनो, वासुदेवांशी बोलून जरा चांगलं वाटलं. तर आता आपण त्यांना गौसू ते कुठे आहेत तर त्यांना कॉल करू आपण. आता ठरवलं होतं तर मला भेटलेलं आहे ते पाण्याची बॉटल. अरे इथं पाण्याची बॉटल कुठे भेटल? अरे एवढा लांब जायला लागेल मला आता. ठीक आहे, चालेल सर. तर एक पाण्याची बॉटल आणायला जाऊ आपण येणार. ओके.
दाखवत असेल ना ए चार्ज कसं आलं बिल्डर जगण्याचे देवा लाभ ऐसे दुर्गुणाचा रांगोळ करून आम्ही सर्वजण रेडी झालेले आहेत. तर आता थोडी पेट पूजा करण्यासाठी जाणार आहेत आणि नंतर समोरचं मंदिर दिसतो ना भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी जाऊ आपण थोड्या वेळा ती आपण पहिले ब्रेकफास्ट करायला जाऊ. चला मग मित्रांनो तर आता आपण प्रसाद घेतलाय आणि आता आपण दुसऱ्याकडे जाणार आहेत विराजच्या घरी जाणार आहे त्याच्या गावी जाणार आहेत आपण पहिले तिथे जाणार ना आता इथून मग अच्छा तुमच्या कुलदेवत कोणते आहे तिच्याकडे जाते कुलदेवी कोणते आहे अच्छा विराजांची कुलदेवी आहे तिकडे जाय कोणती कुलदेवी मांढरादेवीच्या दर्शनासाठी जाते ठीक आहे. मग मित्रांनो आपण निघू इथल्या दर्शन पण झालेलं आणि एक खरं सांगतो एक नंबर दर्शन झालं असं मोस्टली कोणाला भेटत नाही दर्शन विठ्ठलाचं चरणाशी डायरेक्ट चरणाशी माथा टेकून आपलं दर्शन झालं विठ्ठलाचं अरे कसं वाटलं डायरेक्ट चरणाकडे माथा टेकून दर्शन भेटलं सोबतच होतं निघून गेला रांगेमध्ये आम्हाला कळलं आणि मुळात भूषण आमच्या सोबत असल्यामुळे फुल एंटरटेनमेंट फक्त विठ्ठलाचं नाव घेऊत आपण पुढे पुढे चालतो. चला मग चला निघूया आप माथेरान बोलतो ठीक आहे चांगला दिसतोय जसा चला आपण